नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. शेवगाव तालुक्यातील बालम टाकळे ते जिल्हा हद्द अर्धपिंपरी या 4 किलोमीटर रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून या रस्त्याने पायी चालणे देखील मुश्किल झाले आहे. रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे पावसाळ्यात शाळकरी विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी मशागतीचे लागणारे साहित्य देखील या रस्त्याने घेऊन जाणं अवघड झालं आहे. जवळपास 150 ते 200 शेतकरी तसेच वयोवृद्ध माणसे दररोज या रस्त्याने ये जा करतात. याच रस्त्यावर पाटेकर वस्ती, गरड वस्ती, पाथरगर वस्ती, गलधर गायकवाड वस्ती असून गेल्या कित्येक वर्षांपासून हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा झाला असून आजपर्यंत एकदाही या रस्त्याचं मजबूतीकरण व खडीकरण झालेलं नाही. त्यामुळे हा रस्ता दलदलीचा झाला असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून हा रस्ता रहदारी योग्य नाही. या रस्त्यासाठी अनेक वेळा स्थानिक प्रतिनिधींना निवेदने दिलेली असून या रस्त्याचा कोणीही गांभीर्याने विचार केलेला नाही. त्यामुळे सदरेल रस्ता हा खडीकरण व डांबरीकरण न झाल्यामुळे येत्या शुक्रवारी 25 ऑगस्ट 2023 रोजी शेवगाव गेवराई महामार्गावर बालम टाके या ठिकाणी शाळेतील विद्यार्थी, गावातील ग्रामस्थ, शेतकरी, बैलगाड्या तसेच जनावरांसह रास्ता रोको करणार असल्याचं लेखी निवेदन जिल्हाधिकारी अहमदनगर, मुख्य कार्यकारी अधिकारी अहमदनगर, प्रांताधिकारी पाथर्डी, तहसीलदार शेवगाव, गटविकास अधिकारी शेवगाव, पोलीस निरीक्षक शेवगाव यांना देण्यात आले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सर्जा घोरपडे, भारत घोरपडे, सरगर शेख, प्रतीक जगताप, ऋषभ कांबरिया, अर्जुन गरड, तुकाराम पाटेकर, भस्ते दीक्षित, बाळासाहेब जाधव, संभाजी घोरपडे, पोपट जाधव, लतीफ शेख, ताहेर शेख, गफूर शेख, ज्ञानेश्वर वैद्य, बाप्पासाहेब दिलवाले, सलीम शेख, रशीद शेख यांच्यासह आदी ग्रामस्थ तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळासाहेब जाधव, गेली 20 वर्षापासून या रस्त्याची आम्ही मागणी करत आहोत. मी सर्जेराव घोरपडे, आम्ही तलाठी ऑफिस समोर उपोषण सुद्धा केलेलं आहे, तरी सुद्धा याकडे कोणी लक्ष देत नाही. आज ही रस्त्याची अशी परिस्थिती आहे, शाळकरी मुले, कोणी माणसं, गाडी, बैल कोणालाही जाता येत नाही, येता येत नाही, एकदम दयनीय अवस्था आहे. तरी शासनाने याकडे लक्ष द्यावं. आम्ही त्यांना आता उपोषणाची नोटीस दिलेली आहे, तरी सरकारने या गोष्टीचा शासन स्तरावर विचार करून आमच्या सर्व शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करावी अशी माझी सर्व शासकीय सेवेला विनंती करतो. आज आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य होऊन 76 वर्ष पूर्ण झालेत. आज शासन महाराष्ट्र शासन, भारत देश शासन आपल्या दारी म्हणून प्रोग्राम जो राबवत आहेत, आज या ठिकाणी आमच्या बालम टाकळी ज्या अर्धपिंपरी रस्त्यावरील ज्या शेतकऱ्याची व्यथा आहे, 76 वर्ष स्वातंत्र्य होऊन देखील आज आमच्या या रस्त्यावरील शेतकऱ्याला कुठलाही न्याय मिळालेला नाही. या रस्त्यावरच रस्त्याची अतिशय दयनीय अशी अवस्था झाली आहे. या रस्त्यावरून शाळकरी मुलं तसेच शेतकरी कुठलंही वाहन या रस्त्यावरून जात नाही. 4-चाकी वाहनसुद्धा कोणाच्या बांधावर या ठिकाणी उभं राहत नाही. त्यामुळे धान्याची किंवा मालाची कुठलीही मार्केटला जाणं, देवाणघेवाण होत नाही आणि शेतकरी हवालदिल झालेला आहे. या ठिकाणी पाऊस जर आला तर अक्षरशः पायी चालणंसुद्धा मुश्किल होतं आहे. याची शोकांतिका आज या ठिकाणी शासनाला, प्रशासनाला या ठिकाणी दिसणार आहे की नाही, कळणार आहे की नाही, ही माझी या ठिकाणी आज शासनाला नम्र विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी या रस्त्याची लवकरात लवकर या ठिकाणी व्यवस्था करावी. नाहीतर या ठिकाणी आम्ही 25 तारखेला आम्ही या ठिकाणी जिल्हा अधिकाऱ्यांना, जिल्हाधिकारी अहमदनगर, तसेच तालुका, तहसील, तसेच प्रांत अधिकारी, पोलीस स्टेशन सर्वांना निवेदन दिलं आहे. 25 तारखेला, येत्या 25 तारखेला, 25 ऑगस्टला आम्ही बालम टाकळी या ठिकाणी गेवराई शेवगाव रोडवर रस्ता रोको आंदोलन करणार आहोत. आम्ही सर्वजण शेतकरी, शाळकरी विद्यार्थी, तसेच या ठिकाणी सर्व आपले जनावरं, ढोरे, बैलगाडी व शेती अवजारासहित आम्ही रोडवर, रस्त्यावर उभा राहून आमचा रस्ता रोको आंदोलन करणार आहोत व शासनाचा, प्रशासनाचा निषेध करणार आहोत. आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर येत्या काही दिवसात आम्ही शेवगाव तहसीलमध्ये आमरण उपोषण सर्व शेतकरी बांधवांना सोबत घेऊन मी करणार आहे. प्रतिनिधी इसाक शेख, शेवगाव, डीएनए मराठी, अहमदनगर.